आता काजूचं सीझन तर निघून गेलं आहे, पण ह्या ज्या उन्हाळ्यामध्ये काजूच्या बोंडावरनं ज्या पडलेल्या काजू असतात खालती, ज्या कचऱ्यामध्ये जमा होतात, तर ह्या पालापाचोळ्यामधनं आपल्याला त्या काजू मिळतात आणि आपण त्या भाजून खाऊ शकतो. इथे कोकणामध्ये विविध प्रकारचे बारीक कीटक असतात. आता मला इथे लाल रंगाचे बारीक छोटे छोटे कीटक दिसत आहेत. त्यांचा कलर एकदम मस्त आहे, म्हणजे रेडिश आणि नारंगी कलरमध्ये. कोंबडीसुद्धा माझ्या मागोमाग इथे काजू गोळा करायला आले आहेत वाटतं. जंगलात ना जवळजवळ एक छोटा टोपला भरेल एवढ्या काजू तो भेटलेल्या आहेत, पण त्या उन्हात ना सगळा पातेरा उकसून त्यातनं ज्या पडलेल्या काजू असतात त्या गोळा करायला लागतात. आता ऊन पण भरपूर झालं होतं म्हणून म्हटलं जेवढ्या मिळाल्या तेवढ्या बस. आणि येताना जांभळं पण होती एका झाडावरती, मग ती जांभळं पण घेऊन आलो. ही जी गावची किंवा कोकणातली जी जांभळं असतात ही खायला दिसायला बारीक, म्हणजे त्यांची जात बारीक असते, पण खायला अतिशय गोड असतं. तर ह्या काजू आता मी उन्हात सुकत टाकेन आणि थोड्या सुकल्या की नंतर मग भाजायला त्या तयार होतील. ह्यांची चव एकदम गोड असते जांभळांची. ही साईजला बारीक असतात, आतून लाल कलर आणि खायला साखरेसारखी गोड. बी देखील बारीकच असते पण चविष्ट. कागद टाकायला म्हणतो काय करतात काय म्हणतो.
वजायची तयारी चालू आहे. एकदा या काजूला चीक सुटलं की ही काजू आपोआप मग आग पकडते. आता सगळा धूर निघतोय. हार्डली 5 ते 6 मिनिटात एक सेट काजूचा भाजून तो आता याला हळूहळू आग पकडते कारण तो चीक सुटलेला आहे. फक्त याला नेहमी सारखं ढवळत राहावं लागतं.
ऑलमोस्ट 1 hour gone past and still we are working on this process. This is a very lengthy process and this is a time consuming process. This continuously we have to work on.